औरंगाबाद शहरात अशा असंख्य तक्रारी प्राप्त होत आहे ज्यामध्ये ऑनलाईन किंवा कॉलरद्वारे तुम्हाला वेगवेगळे आमिषे दाखवून वेगवेगळ्या कारणासाठी तुमच्या बँक डिटेल्सची माहिती घेऊन ए टी एम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादींची माहिती घेऊन तुमच्या खात्यातील रक्कम ही काढली जाते फ्रॉडस्टर हे कुठंतरी दूरवर दूर, दूर अंतरावरती दुसऱ्या राज्यात बसलेले असतात ते, बस ते तुम्हाला कॉल करत असतात आणि कॉलवरनं तुमच्याकडनं माहिती घेतात आणि तुमच्याकडनं माहिती घेऊन तुमच्याच अकाउंटमधून ते पैसे काढत असतात आत्ता आमच्याकडे ज्या प्राप्त तक्रारी आहे ज्या तक्रारदारांशी आम्ही बोललेलो आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे तर ह्या सगळ्यांमधून एकच गोष्ट अशी दिसून येते की एक तर तुम्हाला लोभ दाखवला जातो प्रलोभन दाखवलं जाते की तुम्हाला दहाचे वीस रुपये मिळतील वीसचे चाळीस मिळतील किंवा तुम्हाला इतर काही गोष्टी सांगितल्या जातात की आम्ही तुमच्या बँक डिटेल्स किंवा इतर गोष्टी घेत नाही तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करा किंवा कोणतीही गोष्ट जी अचानकपणे तुमच्यासमोर येते अशा गोष्टींपासून सावधान राहा जसं की तुम्हाला एखादा कॉल आला अनएक्सपेक्टेड कॉल आहे अननोन नंबरवरनं आहे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नाही आहे तो नंबर आणि तो म्हणतो आहे की मी बँकेतनं बोलतो आहे आता तो बँकेतनं बोलतो आहे याच्याबद्दल तुमच्याजवळ कोणती गोष्ट आहे व्हेरीफाय करण्यासाठी ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही अनोळखी नंबरवरनं कॉल येतो आहे आणि लोक लॅक्स ऑफ रुपीज त्या अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करताय त्याच्यावर विश्वास ठेवून तर आमचा असा सल्ला राहील की आपण पैसे देण्या देताना किंवा कोणतीही ट्रान्झॅक्शन करताना कोणीही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला कॉल केल्यानंतर तो कशासाठी आपल्याकडनं ही डिटेल्स मागतो आहे याच्याबद्दल खात्री करा खात्री म्हणजे शंभर टक्के अनोळखी नंबरवरनं आलेले कॉल्स हे तुमच्यासोबत फ्रॉड किंवा तुमची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेले आहे